अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जळगाव राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे आर्सेनिक अल्बम 30 होमिओपॅथिक औषध हे आतापर्यंत जळगावात 5,000 गरजू कुटुंबांना तसेच प्रशासकीय कर्मचाऱ्यांना मोफत वाटप करण्यात आले आहे। तरी त्यांना यात डॉक्टर यशोवर्धन काबरा यांचं मार्गदर्शन लाभलं असून जळगाव महानगर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस हर्षवर्धन खैरनाथ यांच्या नेतृत्वाखाली वाटप करण्यात आले आहे। यावेळी शहर उपाध्यक्ष तेजस रडे, शहर सरचिटणीस देवेन सपकाळे, शहर चिटणीस जयेश नेवे, प्रेम चौधरी, साकीब शेख, यश शेळके आणि सर्व जळगाव महानगर राष्ट्रवादी युवक काँग्रेस पदाधिकारी यांचे सहकार्य लाभले। आज छावा संघटना व राष्ट्रीय काँग्रेसतर्फे राष्ट्रवादीतर्फे आपण अर्सेनिक अल्बम 30 हे औषध मोफत वाटप करण्यात आलेले आहे रामानंद पोलीस स्टेशनला। आतापर्यंत पोलिसांनी आपल्या ह्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खूप सारी आपल्याला मदत केलेली आहे। त्यांनी दिवस रात्र अहोरात्र खूप मेहनत घेतलेली आहे। आपणही एक सामाजिक क्षेत्रात आपण काम करतो, आपलंही यांच्याप्रती काही देणं लागतं, त्याच्यामुळे आपण हे औषधाचं वाटप केलेलं आहे। आपलं हर्षवर्धन खैरनार यांनी आपल्या स्वखर्चाने औषधाचं मोफत वाटप केलेलं आहे। नमस्कार, मी डॉक्टर यशोवर्धन काबरा, डॉक्टर एन ए काबरा फाउंडेशनमार्फत मागील महिन्याभरापासून आम्ही औषधांचं आर्सेनिक अल्बम 30 या औषधांचं मोफत वाटप जिल्ह्याभरात आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये करत आहोत। आत्तापर्यंत 1,25,000 लोकांना व्यक्तींना मोफत आर्सेनिक अल्बम आम्ही पोहोचवलं आहे, दिलं आहे। हर्षवर्धन खैरनार राष्ट्रवादी युवक काँग्रेस हेही शहरामध्ये जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून गरजूंना हे वाटप करण्याचा प्रयत्न करत आहे आणि दोघांच्या सहकार्याने आम्ही जास्तीत जास्त वाटप करण्याचा प्रयत्न करत आहोत। आर्सेनिक अल्बम हे औषध प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आणि जास्त करून जे बॅक्टेरिया आणि व्हायरस फुफ्फुसांवरती आघात करतात त्याच्यापासून प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी, त्याच्या अगेन्स्ट काम करण्यासाठी हे उपयोगी आहे। म्हणून आयुष मंत्रालय भारत सरकार यांनी जे मार्गदर्शक तत्त्व गाईडलाईन्स दिल्या होत्या त्यानुसार आपण हे पूर्ण वाटप करत आहोत। आज याचाच पुढचा भाग म्हणून बुलढाणा, लातूर, नांदेड, नागपूर, मुंबई, पुणे या ठिकाणाहूनही मागणी येत आहे, तिथल्या टीम्स येत आहेत आणि ते जे काही मार्गदर्शन आहे ते घेऊन त्या त्या जिल्ह्यांमध्ये मोफत वाटप करण्याचा जसं जसं लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।